नमस्कार गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दाल बाटी करणार आहे. तर या वाटीने आपण 2 वाटी रवा हे घेतलेले आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. रवाळ पीठ आहे, बारीक नाही असं थोडंसं चरबट आहे. आणि त्यात अर्धी वाटी रवा टाकणार आहोत आपण. रवा पण जाडच आहे आपला, बारीक नाही आहे रवा. आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हे घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे असा हातावरती घासलेला आहे, तो ओवा टाकलेला आहे. आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण. आणि हे एकत्र करून घेतलेले. आता आपलं तेल जे मोहन गरम झालेलं आहे ते मोहन टाकणार आहोत आपण. आता हे 2 चमचे मोहन घेतलेलं आहे आपण. हे मोहन टाकून आता याला गार होऊन देऊ आणि मग आपण पीठ मळून घेऊ. पण आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं. मी याचा घट्ट असा गोळा करून घेऊ. कुकर ठेवलेला आहे, कुकर मध्ये 1 पै तेल आणि जिरं टाकलेलं आहे. आता त्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत. पाणी टाकणार आहोत आणि आपण आता या त्याचे गोळे करणार आहोत. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, असे आहेत ना, असे करून गोळे करून घ्यायचे. पूर्ण सगळे गोळे असे करून घेणार आहेत आपण. आता अशा पद्धतीने सगळे गोळे करून घेऊ. अशा प्रकारे आपण आता गोळे केलेले हे गोळे आपण आता या कुकरच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि कुकरमध्ये शिजून घेणार आहोत. आपण 3 शिट्ट्या करणार आहोत, 3 शिट्ट्यात व्यवस्थित शिजतील. आता पार्टीसाठी डाळ करून घेणार आहोत. तर ही आपण डाळ नॉर्मल शिजवलेली आहे, आता आपण ती फोडणीला. बाटीच्या डाळीसाठी आपण 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, लिंबू हे चिंच घेतलेली आपली थोडीशी लिंबा एवढी, 1 टमाटर घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता आपण फोडणी देऊ. कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये बाटी शिजवली होती तिथंच कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. आपण आता कुकरमध्ये मोहरी, जिरं, थोडासा मेथी दाणा, आपला कढीपत्ता टाकणार आहोत आणि आपली लसणाची पावडर टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आता आपण आपला कांदा आणि टमाटर टाकून घेऊ. कांदा आणि टमाटर चांगलं परतून घेऊ आपण. थोडासा हिंग टाकणार आहोत आपण. आपण आता याच्यामध्ये आपली हिरवी मिरची टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत, थोडीशी हळद टाकणार आहोत, आपला हिंग टाकणार आहोत आणि आपली चिंच आहे ती टाकणार आहोत. लाल तिखट टाकणार आहोत आपण. आपले आता आपण डाळ टाकून आता आपली डाळ टाकणार आहोत. डाळ चांगली मिक्स करून घेणार आहोत. आपण हे बाटी उकळलेलं पाणी आहे हे पण पाणी आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत डाळीमध्ये आपल्या. जे आपण डाळ बाटी उकडताना पाणी घेतलं होतं ते सगळं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. बाटीला पाणी ठेवायचं नाही आहे. आणि आपण मीठ टाकणार आहोत थोडंसं. आपण कांदा परतताना पण मीठ टाकलेलं आहे. बेतातच टाकायचं, घट्ट पातळ बघून टाकायचं तुम्हाला किती घट्ट हवंय, किती पातळ हवंय. आणि आता आपण याला उकळी येऊ देणार आहोत. आता आपल्या बाटी झालेल्या आहेत, त्या अशा बाटी हे करायच्या. कुकरमधनं पूर्ण काढून घेतल्या का अशा पूर्ण हे झालेल्या आहेत. आता आपण या बाटी कट करणार आहोत. आता आपण या कट करून तळून घेऊ. आता आपण या बाटी अशा पात्र पात्र कट करून घेणार आहोत. आता हे असे पूर्णपणे असे बारीक बारीक कट करणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळ्या बाट्या कट करून घेऊ.
आपल्या बाट्या आता कट करून झालेल्या आहेत, अशा पूर्ण पट्ट्या कट केलेल्या आहेत आपण. आता या आपण तळून घेणार आहोत. आपण या कढईमध्ये टाकून तळून घेऊ. कडक करायचं चांगलं, त्या कडक होत होता. तू कडलेल्या असल्यामुळे जास्त वेळ तळायला पण लागत नाही. आता आपण या काढून घेऊ. लाल झाल्या ना थोड्या की मग काढून घ्यायचं. प्रकारे आपण बाट्या तळून घेणार आहोत. अशा तळून झाले तर अशा प्रकारे सगळ्या बाट्या तळून घेऊ. आपली आता दाल बाटी तयार आहे. आपण आता डाळीमध्ये तूप टाकणार आहोत. आपली बाटी चुरणार आहोत. अशी बाटी घ्यायची, अशी चुरून घ्यायची, त्याच्यामध्ये मिक्स करायची, डाळीमध्ये भिजून खायची. अशी बाटी चुरून घ्यायची. आपल्याला पाहिजे तितक्या वाट्या याच्यात चुरायच्या. ह्या भिजल्या की मग चमच्याने खाऊन घ्यायच्या. हा एक प्रकार झालाय वाटीचा. आपण आता दुसरा प्रकार करणार आहोत नंतर. आता पहिला हा एक सोप्या पद्धतीने दाल बाटी दाखवलेली आपण. अशा प्रकारे तयार आहे आपली दाल बाटी.